निश्चय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शासकीय कर्मचारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनाचा एल्गार बेमुदत संप सुरू। राज्य सरकारी निमसरकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करणे या मागणीसाठी 14 मार्च 2013 पासून कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपला सुरुवात। शेजारील राज्यात पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि आता हिमाचल प्रदेश राज्य सरकार जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना महाराष्ट्रातील राज्य सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे, ज्यातून राज्यातील कर्मचाऱ्यांच्या शासनावरील विश्वास उडाला असून शासनाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे। त्यामुळे जोपर्यंत शासन महाराष्ट्र राज्यातील दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर सर्व नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना 1982 व 1984 जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करत नाही, तोपर्यंत 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे। सदर संपात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन योजना संघटना सक्रिय सहभागी होत आहे याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी सर्व शासकीय निमशासकीय सर्व कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर संघटना एकवटल्या असून आपल्या असलेल्या मागण्यांच्या घोषणा देत तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय समोर ठिय्या आंदोलन करत शासनाचा निषेध करत आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत हे आंदोलन बेमुदत सुरू राहणार असल्याचे म्हटले आहे। नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नव्याने सुरू व्हायला हवी कारण कुटुंबामध्ये दुसरं मिळकतीचं साधन नसताना फॅमिली पेन्शनसुद्धा बंद करण्यात आली आहे आणि व्यक्ती रिटायरमेंटनंतरचा पुढचा प्रवास कसा करेल यासाठी सर्वांच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे, तर यासाठी शासनाने दखल घ्यावी आणि हा प्रश्न मार्गी लावावा। आज 14 मार्च पासून महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसेच विविध संघटना, माध्यमिक संघटना, प्राथमिक संघटना, कनिष्ठ महाविद्यालयीन संघटना आणि इतर कर्मचारी संघटनांनी हा बेमुदत संप हा यांच्या पैशाकरता नाही हे केला आहे की आमच्या येणारी जी पिढी आहे त्या पिढीला ही जुनी पेन्शन योजनाचा लाभ मिळावा आणि त्यांचं जीवन सुखकर व्हावं आणि इतर अनेक मागण्या आहेत, नोकर भरतीसारख्या मागण्या आहेत आणि सर्व मागण्यांकरता आज हा संप या ठिकाणी आम्ही पुकारलेला आहे। हा संप जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा संप सक्रिय राहील, त्याला मुदत नाही, किती दिवस चालेल हे नाही, पण मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही आमचा संप मागे घेणार नाही। आता राज्य सरकारने एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे की शिक्षकांना जर शिक्षक म्हणजे इतर कर्मचारी जर संपावर जातील तर त्यांची सेवा ही खंडित करण्यात येईल, परंतु सेवा खंडित करून मी सर्व कर्मचाऱ्यांना सांगतो सेवा खंडित करणं हे काही इतकं सोपं काम नाही। पगार बंद करणं ठीक आहे, पगाराला काही सेवा खंडित म्हणता येत नाही, परंतु याच्या अगोदर जितकेही आंदोलन झाली त्या आंदोलनामध्ये असा काही प्रकार घडलेला नाही। हे आंदोलन चिरडण्याच्या मागे राज्य सरकार आहे, इतर संघटना आहेत, म्हणून हे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात या ठिकाणी सुरू करीत आहे। या ठिकाणी तहसील कार्यालयात महाशय तहसीलदार सो यांना सर्व संघटनांच्या वतीने एक निवेदन देण्याकरता आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत।